नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेटसेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे संदेशवहन ज्याला आपण संप्रेशन असं सुद्धा म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन असं म्हणतात संदेशवहन भाग एक या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवर आधारित नेमकं पेपर क्रमांक एकसाठी सिलेबस काय आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी कोणते टॉपिक असे महत्त्वाचे आहेत की जे आपण अभ्यासणं गरजेचे आहे आणि परीक्षेच्या संदर्भानं नेमका या घटकाचा या प्रकरणाचा सराव कसा करावा अभ्यास कसा करावा या संदर्भानं चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेपर क्रमांक एक एकसाठी हे दहा प्रकरणं आहेत यापैकी आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण चौथे ज्याला कम्युनिकेशन असं म्हणतो एक कम्युनिकेशन म्हणजेच संदेशवन ज्याला मराठीमध्ये मा अजून एक दोन नावं आहेत संप्रेषण किंवा संज्ञापन असं देखील म्हटलं जातं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून दहा गुणांसाठी हे प्रकरण विचारलं सा विचारलं जातं म्हणजे पाच प्रश्न या प्रकरणावर आधारित विचारलेले असतात तर आपण नेमकं या प्रकरणाचा सिलेबस बघून घेऊ आणि मग आपण पुढे चर्चा कंटिन्यू करू तर बघा मी आत्ता सांगितलं की संदेशवहन कधीकधी प्रश्नपत्रिकेमध्ये बघा इंग्रजी पर्यायी शब्द एकच आहे पण मराठी पर्यायी शब्द संदेश वहन संप्रेषण त्यानंतर संज्ञापन त्यानंतर दळणवळण मात्र शिक्षणशास्त्रामध्ये संप्रेषण वहन आणि कधीकधी संज्ञापन असे शब्द येतात तर तुम्ही जर असा प्रश्न म्हणजे हे म्हणजे कम्युनिकेशन हा टॉपिकवर आधारित सेटला प्रश्न सोडवताना इंग्लिश प्रश्न वाचून सोडवा जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही संप्रेषण वा म्हणजे दळणवळण संदेशवन असे जरी मराठी पर्यायी शब्द आले तरी तुम्हाला व लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न कम्युनिकेशन या टॉपिकवर आधारित आहे आता आपण बघूयात की कम्युनिकेशन हा जो टॉपिक आहे हा सेटचे परीक्षेसाठी परीक्षा विभागानं का सिलेक्ट केलेला असावा तर आपल्याला असं लक्षात येतं की अध्ययन अध्यापनात संप्रेषणाला महत्त्व आहे संदेशवानाला महत्त्व आहे कारण जर उत्कृष्ट तुम्हाला प्राध्यापक व्हायचं आहे तुम्हाला उत्कृष्ट शिक्षक जर व्हायचं असेल तर तुमच्याकडं प्रभावी संप्रेषण कौशल्याची गरज आहे मग संप्रेषण विद्यार्थ्याला कळण्यासाठी म्हणजे परीक्षार्थीला जर कळलं तरच तो आदर्श पुढे प्राध्यापक होईल तरच तो आदर्श शिक्षक होईल म्हणूनच परीक्षा विभागानं आपल्याला कम्युनिकेशन हा टॉपिक पहिल्या पेपरला दिलेला असावा तर बघा सिलेबसमध्ये काय दिलं याची चर्चा करू आपण कम्युनिकेशन सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे की कम्युनिकेशन म्हणजे काय म्हणजे त्याचं मिनिंग समजून घ्यायचं आहे आणि प्रोसेस समजून घ्यायची आहे एकदा का आपल्याला कम्युनिकेशन ही प्रोसेस समजली की आपल्याला पूर्ण प्रकरण समजून जातं पूर्ण प्रकरण समजून जातं तर बघा कम्युनिकेशनचे आपल्याला माहिती आहेत की काही घटक आहेत म्हणजे प्रेषक ज्याला आपण संदेशदाता म्हणतो किंवा त्याला कम्युनिकेटर म्हणा किंवा मन सेंडर म्हणा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे प्रेषक म्हणजे संदेश पाठवणारा बोलणारा वगैरे असं म्हणू आपण नंतर एक ग्राहक म्हणजे संदेश स्वीकारणारा किंवा त्याला संदेश ग्राहक म्हणा रिसिव्हर म्हणू शकतो आपण त्याला रिसिवर किंवा कम्युनिकेटी त्यानंतरचा महत्त्वाचा घटक किंवा जो काही मॅसेज आहे आपल्याकडं ज्याला आपण संदेश म्हणू संदेश हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर माध्यम म्हणजे चॅनल काय आहे मीडियम काय मिडियम काय आहे हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे आणि नंतर आहे फीडबॅक नंतर आहे फीडबॅक हे संदेशवाहनाचे महत्त्वाचे घटक आहेत परंतु एकदम आपण करेक्ट प्रोसेस जर बघितली की संदेशवानाची एकदम करेक्ट प्रोसेस काय आहे तर आपल्याला माहीत पाहिजे की सर्वात पहिला टप्पा आहे सेंडरचा सेंडर बरोबर सेंडर। आहे नंतरचा टप्पा आहे मॅसेजचा मॅसेज नंतर त्या मॅसेजला इनकोड केल्या जाईल इनकोड म्हणजे काहीतरी संकेत मनामध्ये ठेवील म्हणजे इनकोडिंग जसं की आता मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय तर मी विशिष्ट स्लाईड बनवल्या त्याला कलरिंग केलं मो मोठं नाव टाकलं हे हेडलाईनमध्ये संदेशवन तर मी त्याला इनकोड करतो अर लक्षामध्ये त्याच्यानंतर इनकोड झाल्याच्यानंतर मी माध्यम निवडलं यूट्यूब किंवा व्हिडिओ हे मी काय मला माध्यम निवडलं म्हणजे पुढचा घटक आहे चॅनल चॅनल ही एक प्रोसेस आहे बघा कम्युनिकेशनची एक प्रोसेस आहे नंतर नंतरचा पुढचा घटक आहे चॅनल झाल्याच्या नंतर, नंतर का रिशीवर। रिशीवर। रिशीवर मग काय रिसिवर रिसिवर कडे मॅसेज पोहोचेल त्याच्याकडं रिसिव्हड होईल आणि मग रिसिवर त्याला डिकोड करील त्याला डिकोड करील म्हणजे त्याचं किती करेन त्याचं वाचन करीन त्याला अंडरस्टँडिंग करील प्रत्येक रिसिवर आपापल्या कुवतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे त्या मॅसेजचं डिकोडिंग करील ज्याला निसांक्यिकीकरण म्हणतात मराठीमध्ये आणि मग शेवटचा टप्पा काय येईल फीडबॅक शेवटचा टप्पा काय येईल फीडबॅक आणि लक्षामध्ये काही काही बुकमध्ये इथे जे चॅनल आहे चॅनल ज्याला मिडियम म्हणतो आपण तिथंच नॉईज असा एक घटक दिलेला आहे नॉईज म्हणजे गोंधळ म्हणजे चॅनलमध्येच गोंधळ उडतात म्हणजे त्याला आपण नेक्स्ट टप्प्यामध्ये आपण नेमकं कम्युनिकेशनमध्ये काय अडथळे येतात हे तिथं आपण समजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला कम्युनिकेशन जर प्रोसेस समजायची या प्रोसेसमध्ये कम्युनिकेशन होतं सेंडर मॅसेज इनकोडिंग होतं नंतर मॅसेजचं म्हणजे माध्यम नंतर होईल रिसिवर आणि मग काय होईल डिकोडिंग होईल त्याचं आणि डिकोडिंग झाल्याच्या नंतर फीडबॅक होईल एवढं का तुम्हाला एकदा समजलं हाव तर आपण जर आपल्याकडला वेळ मिळाला तर आपण कम्युनिकेशन प्रोसेसवर स्वतंत्र व्हिडिओ बनवू त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि टाईप्सवर स्वतंत्र व्हिडिओ बनवू कारण या प्रकरणसुद्धा खोप खूप सोपं प्रकरण आहे आणि मार्क्स देणारं आहे आणि लक्षामध्ये म्हणजे याला तुम्ही बाकीच्या प्रकरणाच्या तुलनेत थोडा जरी वेळ दिला तर तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी म्हणजे दहापैकी दहा मार्क्स या प्रकरणालासुद्धा पडू शकतात मग आता मिनिंग पाहिल्याच्यानंतर प्रोसेस पाहिल्याच्यानंतर टाईप्स कोणकोणते आहेत आल्या लक्षामध्ये की टाईप्सवर आधारित प्रत्येक एक्झामला टाईप्सवर आधारित प्रश्न विचारलेला आहे मग आता टाईप्स म्हणजे काय औपचारिक संप्रेषण अनौपचारिक संप्रेषण ज्याला आपण फॉर्मल कम्युनिकेशन इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो नेमकं काय आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे रिटन कम्युनिकेशन रिटन म्हणजे लेखी संप्रेषण म्हणू आपण त्याला त्याच्यानंतर समपातळीवरील ज्याला आपण होरिझंटल कम्युनिकेशन म्हणतो नंतर अधोगामी डाऊनवर्ड उर्दोगामी अपवर्ड कम्युनिकेशन त्यानंतर आंतरवैयक्तिक संप्रेषण ज्याला आपण इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणतो त्यानंतर तोंडी किंवा मौखिक ज्याला आपण ओरल कम्युनिकेशन असं म्हणतो हे झाले टाईप्स नंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत कम्युनिकेशनचे म्हणजे जे आपण प्रोसेसमध्ये शिकलो तेच आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं जसं की कम्युनिकेशन काय आहे दुहेरी प्रक्रिया आहे त्याच्यानंतर दोन व्यक्ती दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये घडून येतो सतेत कंटिन्युअस प्रोसेस आहे सतत चालणारी प्रक्रिया आहे माध्यमाची गरज असते माध्यमाची गरज असते सापेक्ष प्रतिक्रिया आहे आल्या लक्षामध्ये सेंटर बदलला की सगळं कम्युनिकेशन पण बदलेल आल्या लक्षामध्ये सापेक्ष प्रतिक्रिया आहे प्रक्रिया आहे अरे लक्षात त्याच्यानंतर म्हणजे समोरील व्यक्ती बदलली की संप्रेषण बदलेल की नाही म्हणून सापेक्ष प्रक्रिया आहे असं ते आपण समजून घेणार आहोत आता हे कॅरेस्टेरिक्सिक झाले नंतर आपल्याला दिलं बघा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ज्याला आपण परिणामकारक संप्रेषण म्हणू कशाच्या संदर्भानं व्हर्बल अँड नॉन व्हर्बल मग आता व्हर्बल म्हणजे काय शाब्दिक व्हर्बल म्हणजे काय व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय शाब्दिक शाब्दिक कम्युनिकेशन दोन प्रकारचे एक आहे तोंडी आणि दुसरं आहे लेखी लेखी बरोबर आहे का हे शाब्दिक कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय येईल प्राध्यापकाचे पॉश्चर प्राध्यापकाचे जेश्चर हा हावभाव वगैरे म्हणतो ना आपण हावभाव हातवारे डोळे रागावणे वगैरे हाताची भाषा डोळ्याची भाषा हे सगळं नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येईल त्यानंतर इंटरकल्चरल अँड ग्रुप इंटरकल्चरल म्हणजे आंतरसांस्कृतिक आणि ग्रुप म्हणजे गट ग्रुप डिस्कशन आपण म्हणतो ना त्याच्या त्याचा संदर्भ याच्याशी ये येतो त्यानंतरचा महत्वाचा टप्पा आहे क्लासरूम कम्युनिकेशन वर्ग संप्रेषण लक्षामध्ये वर्गातील संप्रेषण हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे क्लासरूम कम्युनिकेशन हा मुद्दा जरी सोपा वाटत असला तरीही आपल्याला क्लासरूम कम्युनिकेशनवर कम्युनिकेशनवर आधारित नेहमी प्रश्न विचारलेला असतो उदाहरणार्थ प्रभावी जर क्लासरूम कम्युनिकेशन करायचं असेल तर मग काय काय गुण गुण पाहिजेत शिक्षकामध्ये किंवा शिक्षकानं याचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे जसं उद्देश स्पष्ट पाहिजे क्लासरूम कम्युनिकेशन जर व्हायचं असेल तर शिक्षकाचा टीचिंगचा उद्देश काय आहे पाठ कोणता शिकायचा आहे उद्देश स्पष्टता त्याच्यानंतर प्रभावी भाषा पाहिजे बरोबर आहे भाषा प्रभावी असेल तर कम्युनिकेशन व्यवस्थित होईल क्लासमध्ये विश्वास पाहिजे शिक्षकाला आपल्या टीचिंगबद्दल विद्यार्थ्याबद्दल प्रेरणा पाहिजे समान वागणूक पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना समान लेखलं पाहिजे त्या ते शिक्षकानं त्याच्यानंतर विचारामध्ये लवचिकता पाहिजे सुसंगतपणा पाहिजे परस्पर सहकार्य स माध्यम योग्य पाहिजे माध्यम योग्य पाहिजे की नाही कम्युनिकेशन जर व्हायचं असेल तर माध्यम योग्य पाहिजे जर माध्यम योग्य नसेल वर्गात विद्यार्थी येतच पाचशे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही तुमच्या आवाजात बोलू लागले तर आपल्याला काय लागेल साऊंड सिस्टम लागेल म्हणजे माध्यम योग्य पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर आदर्श वर्तन शिक्षकाचं वर्गातलं वर्तन आदर्श पाहिजे त्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकाचा सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे एका विद्यार्थ्याने प्रश्नाचं उत्तर नाही दिलं म्हणून सर्व वर्गावर रागवायचं का नाही सकारात्मक पाहिजे परत त्या विद्यार्थ्याला सोपा प्रश्न विचारून आपण वर्गातलं जे वातावरण आहे ते, वाता ते खेळीमेळीचं बनू शकतो ज्यामुळं वर्गातील संप्रेषण हे प्रभावी होईल त्यानंतर सातत्य देहबोलीचा वापर ह्या जर सर्व गोष्टीच्या अंगीकारल्या त्या प्राध्यापकानं तर क्लासरूम कम्युनिकेशन काय होईल Oil, oil. इल, इफेक्टिव होईल परिणामकारक होईल त्यानंतर पुढचा टप्पा बघा त्यालाच लागून पुढचा टप्पा येईल बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नेमके अडथळे काय आहेत अडथळे काय आहेत आल्या लक्षामध्ये की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होण्यामध्ये अडथळे काय आहेत बघा तेच आपल्याला निगेटिव्हमध्ये जर घेतले आपण भाषा एक अडथळा आहे भाषा एक अडथळा होऊ शकतो बरोबर आहे बहुतांश आता बघा बहुतांश आपल्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा मराठीतनं लवकर समजतं तेवढं इंग्लिशमध्ये आपल्याला समजत नाही म्हणजे इंग्लिशमध्ये जरी आपल्याकडं नॉलेज उपलब्ध आहे इंग्लिशमध्ये टीचिंगच्या क्षेत्रामध्ये खूप सारे ग्रंथ आहेत की जे कम्युनिकेशन किंवा रिसर्च मेथडॉलॉजी किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड याची माहिती इत्यंभूत माहिती देणारे ग्रंथ आहेत पण त्या प्रमाणात आपल्याला इंग्लि इंग्लिश अंडरस्टँडिंग होतं का नाही मग जेवढं केवढं मराठी आपल्याला मिळतं ते आपण पाहतो जेणेकरून मराठीमध्ये आपल्याला काय होतं कम्युनिकेशन मराठीमध्ये संदेशवहन काय आपल्याला जास्त समजतं म्हणून भाषेची निवड महत्त्वाची आहे त्याच्यानंतर भौगोलिक अंतर भौगोलिक अंतर पूर्वग्रह काय आहे पूर्वग्रह काय आहे म्हणजे आपण स शिकवायला सुरुवात केली किंवा आपण एखाद्या विद्यार्थ्याला बोलायला सुरुवात केली किंवा आपल्याला म्हणजे हे फक्त कम्युनिकेशनचा संदर्भ इथं क्लासरूममध्येच घेऊ नका पूर्वग्रह फक्त पूर्वग्रह दूषित असल्यामुळं आपण आपल्या मित्राला नातेवाईकाला आप्तस्वकीयला दोन दोन महिने चार चार महिने बोलत नाहीत म्हणजेच काय संप्रेषण त्याच्यासोबत करत नाहीत संदेशवन त्याच्यासोबत करत नाहीत म्हणजे पूर्वग्रह हा एक अडथळा आहे समजते भावनिक मानसिक अडथळा एखादी व्यक्ती भावनिक असेल थोडं मानसिक काही विकलांग असेल तरी पण अडथळा होईल त्याच्यानंतर पिढीतीला अंतर बघा खूप वयामध्ये जर अंतर असेल तर तो सुद्धा अडथळा होऊ शकतो उदाहरणार्थ आता तुम्ही सर्वजण प्राध्यापक व्हायच्या तयारीत येत सर्व सीटची तयारी करताय म्हणजे काय सर्वांना प्राध्यापक व्हायचे आणि उद्या तुम्हाला सांगितलं की वर्ग पहिलीवर जाऊन अध्यापन करा वयाचा खूप मोठा डिफरन्स आला इथे त्या प्रमाणात म्हणजे तुम्ही काय सांगणार मोठमोठ्या गप्पा गोष्टी तात्विक बोलणार तिथे शब्द म्हणजेच काय झालं इथं वयाचा अर्थ आला बौद्धिक पातळीचा अडथळा आला या सर्व गोष्टीमध्ये फरक पडला कम्युनिकेशन चांगलं होणार नाही परंतु जे डी एड झालेले विद्यार्थी आहे ते जर वर्ग पहिलीवर शिकायला गेले तर ते अगदी प्रभावीपणे कम्युनिकेशन त्या विद्यार्थ्यांसोबत करतील त्याच्यानंतर तांत्रिक ज्ञानाचा अभाव तांत्रिक ज्ञानाचा अभाव काय आहे बघा उदाहरणार्थ तांत्रिक ज्ञानाचा अभाव सोपी गोष्ट आहे बघा अजून जसं की मला अजून व्हिडिओ एडिटिंग जमते का नाही म्हणून व्हिडिओ एडिटिंग जमत नसल्यामुळं इन कॅमेरा वगैरे व्हिडिओ मी बनू शकलो नाही व्हिडिओ एडिटिंग जमत नाही मग आपण काय केलं सिम्पल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इमेजच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं तांत्रिक ज्ञान आलंच पाहिजे मग आता उदाहरणार्थ आपल्याला पूर्ण हे नॉलेज भारतभरपासयचं आहे तर एखादा शिक्षक म्हणणार नाही वर्गातच आला पाहिजे विद्यार्थी नाही येऊ शकत विद्यार्थी आज टेक्नॉलॉजीचा वापर त्या शिक्षकाला करता आला पाहिजे जर त्याच्याकडं अभाव आहे तर त्याचं नॉलेज चार भिंतीमध्येच राहील त्यानंतर अजून कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या बॅरियर्स ठरू शकतात जसं की चुकीची वेळ चुकीची वेळ रात्री दहा वाजता लेक्चर घेऊ लागलो कोण ऐकलं आपलं यूट्यूबला बरोबर त्याच्यानंतर अपुरे लक्ष लक्ष नाही काहीतरी करायचं म्हणून करायचं वरिष्ठांचा दबाव हे कुठेतरी म्हणजे ज्या मोठमोठ्या मोड़ इन्स्टिट्यूशन असतात तिथं कम्युनिकेशनमध्ये वरिष्ठाचा दबाव हा देखील एक अडथळा ठरू शकतो त्याच्यानंतर लांबलचक संदेश खूप मोठा संदेश आहे म्हणजे तुम्ही लांबलचक लेक्चर घेऊ लागला आहे चार चार तासाचे लेक्चर त्याच्यामध्ये काही प्राण नाही जीव नाही आणि सुरू आहे तुमचं हे सुद्धा जमणार नाही संदेशाचा दर्जा क्वालिटी काय आहे तुमच्या संदेशामध्ये आणि लक्षामध्ये त्यावरूनसुद्धा म्हणजे ते बॅरियर्स ठरतं त्याच्यानंतर विश्वासाचा अभाव विश्वासाचा अभाव हा सुद्धा बॅरियर्स कम्युनिकेशनमध्ये ठरू शकतो अजून खूप सारे मुद्दे ते चर्चा करताला लाग चर्चा आपण करू शकतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसा येईल की खालीलपैकी कोणता संदेशवानामध्ये अडथळा ठरेल आणि खालीलपैकी कोणता घटक संदेशवानामध्ये अडथळा ठरणार नाही मग आत्ता जे सर्व घटक आपण चर्चिले ते सर्व घटक अडथळा ठरतील थार आणि ठरणार नाही ना या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकता हवं त्याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनू शेवटचा टप्पा मास मीडिया अँड सोसायटी याच्यामध्ये मास मीडिया याच्यामध्ये टी व्ही रेडिओ यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप हे सगळं न्यूजपेपर वगैरे 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 मास मीडियाद्वारे कसं कम्युनिकेशन चालतं त्याचे कोणकोणते घटक आहेत मग थोडं कम्युनिकेशनचा अभ्यास करताना थोडं टी व्ही त्याचा हिस्ट्री रेडिओ त्याचा हिस्ट्री काय आहे ठीक आहे याचासुद्धा अभ्यास करून जा न्यूजपेपर पोस्ट ऑफिस याचासुद्धा थोडा थोडासा अभ्यास करून जा कारण त्याला अनुषंगाने काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते मला वाटतं या टॉपिकवर आपण एवढी चर्चा आणि महत्त्वाची चर्चा केलेली आहे की निश्चितच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे वेळ मिळाल्यास पुढे आपण या टॉपिकवर आधारित तीन चार व्हिडिओ बनू जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला सोपा जाईल तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद